नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एम एस सी आय टी इरा सेशन 7वे बघणार आहोत. तर सुरू करूया लॅबवर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट. या ठिकाणी रोज ज्याप्रमाणे तुम्ही करता त्याचप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही इथे पूर्ण करून घ्या. आणि हे टायपिंग झाल्यानंतर सेव्ह करा, ओके करा, एंड एक्झाम करून घ्या. आता आपण यामध्ये बघणार आहोत सेल पाथ लर्निंग. एकूण 6 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिल्या आहे. स्टार्ट करूया. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला एक छोटासा 16 सेकंदाचा व्हिडिओ या ठिकाणी दिला आहे. ह्या प्ले बटनवर क्लिक करा, हा व्हिडिओ प्ले होईल. 16 सेकंद पूर्ण झाल्यानंतर पुढची स्टेप आपल्या समोर येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर दुसरी स्टेप आली. प्रश्न आहे बघा, यामध्ये बाय डिफॉल्ट वेअर ऑन द डेस्कटॉप कॅन यू फाइंड द आयकॉन फॉर फाईल एक्सप्लोरर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, फर्स्ट ऑन द टास्कबार. टास्कबारवरती आपल्याला फाईल एक्सप्लोरर आयकॉन बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन यू आयडेंटिफाय द फाईल टाईप विदाऊट ओपनिंग इट. तर याचं उत्तर आहे चौथ्या नंबरचं, राईट क्लिक ऑन द फाईल अँड क्लिक ऑन द टाईप. फोर्थ आन्सर इज करेक्ट. फोर्थ क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन्स रिप्रेझेंट द व्हेरियस फोल्डर इन विच यू कॅन स्टोअर इन ऑर्गनाइज युअर फाईल. त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, आयडेंटिफाय द स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन दॅट डिस्क्राइब्स द फीचर ऑफ लायब्ररीज इन विंडोज 10. तर या प्रश्नाचं आन्सर आहे सेकंड, दे डोंट स्टोअर एनी फाईल ऑर फोल्डर्स थीम सेलेव. आणि शेवटचा क्वेश्चन, यामध्ये शेवटच्या स्टेपमध्ये एक छोटासा व्हिडिओ आहे 13 सेकंदाचा. प्ले बटनला क्लिक करा. तर इथे आपलं सेल्पाथ लर्निंग पूर्ण झालं. यस करा. त्यानंतर गो टू होम या बटनवर क्लिक करा. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न यामध्ये आपल्याला करायचे आहे. तर बघूया काय आहे ते. पहिला प्रश्न आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सेलेक्ट द सॉर्ट बाय ऑप्शन. तर सॉर्ट बाय ऑप्शनच्या मदतीने आपल्याला जे आयकॉन आहे डेस्कटॉपवर ते नेम वाईज सॉर्ट करायचे. तर स्क्रीनवरती राईट क्लिक करा, सॉर्ट बाय ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये नेम या ऑप्शनला क्लिक करा आणि आता सबमिट करा. सेकंड क्वेश्चन आहे बघा, चेंज द साईज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू ऑप्शन. व्ह्यू ऑप्शनच्या सहाय्याने आपल्याला डेस्कटॉपवरले आयकॉन स्मॉल करायचे. तर स्क्रीनवरती राईट क्लिक करा, त्यामध्ये व्ह्यू ऑप्शनला क्लिक करा. व्ह्यूमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्मॉल आयकॉन हा ऑप्शन मिळेल, त्या आयकॉनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. थर्ड क्वेश्चन, लॉक द टास्कबार विथ टॉगल की युझिंग टास्कबार सेटिंग. टास्कबारला आपल्याला लॉक करायचे. त्यासाठी ही जी खाली टास्कबार दिसते ब्लॅक कलरची, या टास्कबारवरती राईट क्लिक करा. यामध्ये टास्कबार सेटिंग तुम्हाला बघायला मिळतील, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यामध्ये लॉक द टास्कबार या आयकॉन ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा.
Next question है, to save desktop space, activate the use small taskbar button feature using taskbar setting and again deactivate it. तर taskbar small करायची आपल्याला, तर सगळ्यात अगोदर हे क्लोज करा, परत एकदा taskbar वरती राईट क्लिक करा, taskbar setting ला क्लिक करा, त्यामध्ये use small taskbar button दिले याला क्लिक करा आणि परत एकदा त्याच्यावरती क्लिक करा सबमिट. पुढे आहे चेंज द टास्कबार कलर ॲज पर युअर चॉईस बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ युअर डेस्कटॉप अँड सिलेक्ट पर्सनलाइज ऑप्शन. तर आपल्याला टास्कबारचा कलर बदलायचा आहे, त्यासाठी आपल्याला राईट क्लिक करायचं आहे, त्यामध्ये पर्सनलाइज ऑप्शन दिला आहे याला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये कलर नावाचा ह्या जो ऑप्शन आहे या कलरला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि इथे कोणताही एक कलर या ठिकाणी सिलेक्ट करा आणि सबमिट करा. पुढचा क्वेश्चन आहे, ॲक्टिवेट द फीचर ॲटोमॅटिकली पिक अँड ॲसेंट कलर ऑफ माय बॅकग्राऊंड बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ डेस्कटॉप सिलेक्ट द पर्सनलाइज ऑप्शन. तर ॲटोमॅटिकली पिक कलर जे आहे हे फीचर आहे हे कसं ॲक्टिवेट करायचं, तर समोर असलेल्या विंडोला अगोदर क्लोज करा, स्क्रीनवरती राईट क्लिक करा, त्यामध्ये पर्सनलाइज ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी कलर या ऑप्शनला क्लिक करा, कलरमध्ये आल्यानंतर स्क्रोल डाऊन करा, खाली स्क्रोल करा, खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल ॲटोमॅटिकली पिक ॲसेंट कलर फ्रॉम माय बॅकग्राऊंड, तर या चेकबॉक्समध्ये क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. सेवन्थ क्वेश्चन आहे बघा, ओपन टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार. टास्कबार सेटिंग आपल्याला ओपन करायचं आहे, तर या ठिकाणी हे जे सुरू आहे याला क्लोज करा आणि ही जी खाली ब्लॅक कलरची टास्कबार आहे याच्यावरती राईट क्लिक करा आणि टास्कबार सेटिंगला इथे क्लिक करा आणि सबमिट. आणि लास्ट क्वेश्चन आहे, ॲड न्यू टूलबार टू द टास्कबार बाय राईट क्लिकिंग ऑन द एम्प्टी एरिया ऑफ टास्कबार. टास्कबारवर एक टूलबार आपल्याला ॲड करायची आहे. सगळ्यात अगोदर जे मागे सुरू आहे ते बंद करायचं. तर तुम्हाला आता इथे काय करायचं आहे, या ब्लॅक टास्कबारवरती राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथे टूलबार नावाचा एक ऑप्शन मिळेल. टूलबारमध्ये गेल्यानंतर इथे न्यू टूलबार हा ऑप्शन मिळेल. न्यू टूलबारला इथे क्लिक करा. त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इथे डेस्कटॉप असेल, डाउनलोड असेल, डॉक्युमेंट असेल, कुठल्याही फोल्डरमध्ये जा आणि त्या फोल्डरमध्ये जे पण तुम्हाला एक फोल्डर भेटेल असं त्या फोल्डरला क्लिक करा आणि सिलेक्ट फोल्डर करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे इथे टास्कबारवर आपण ते ॲड केलं. तर इथे आपलं हे डू इट युअर सेल्फ होतं ते पूर्ण झालं आहे. आपण करूया आता याला एंड एक्झाम आणि आता आपण बघणार आहोत यामध्ये नॉलेज चेक. एकूण 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिले. बघूया पहिला प्रश्न काय आहे, वेअर विल यू क्लिक टू चेंज द फॉर्मॅट ऑफ द टाइम शो ऑन युअर सिस्टीम. तर या प्रश्नाचं आन्सर आहे पहिल्या नंबरचं. सेकंड क्वेश्चन, वेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग फॉर डेट अँड टाईम ऑन युअर सिस्टीम. डेट अँड टाईमच्या ज्या सेटिंग आहे त्या आपण कुठून बदलू शकतो. तर याचं उत्तर आहे थर्ड नंबरचं. तर कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपण ह्या डेट अँड टाईम बदलू शकतो. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल यू क्लिक टू चेंज सेटिंग लाईक द पोझिशन ऑफ द टास्कबार ऑन स्क्रीन. टास्कबार सेटिंग आपल्याला चेंज करायचे आहे, त्यासाठी आपण कुठे जाणार.
तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट, याचं पहिलं आन्सर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, विच ऑफ दीज ऑप्शन विल हाईड द टास्क बार टिल द टाईम यू मूव युअर माउस ओवर इट्स लोकेशन. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू अटॅच अनदर डिस्प्ले स्क्रीन यू टू युअर सिस्टीम विच ऑप्शन विल यू एनेबल टू कीप द टास्क बार विजिबल इन बोथ डिस्प्ले. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड नंबरचं, मल्टिपल डिस्प्ले. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू चेंज द कलर ऑफ द टास्क बार. टास्कबारचा कलर आपण कोणत्या ऑप्शनला क्लिक करून चेंज करू शकतो? तर पहिल्या इमेजमध्ये दिलं आहे, स्क्रीनवर राईट क्लिक करून पर्सनलाइजमध्ये जाऊन आपण हे काम करू शकतो. तर फर्स्ट आन्सर इज करेक्ट. त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन आहे बघा, यू वॉन्ट टू परचेस मल्टिपल आयटम ऑन फ्लिपकार्ट, सो यू सिलेक्ट द फर्स्ट आयटम अँड देन ॲडेड टू कार्ट. आफ्टर सम टाइम यू फाइंड अ अल्टरनेटिव्ह आयटम्स, सो यू वॉन्ट टू डिलीट द ॲडेड आयटम फ्रॉम कार्ट. विच प्लेस वूड यू क्लिक टू डू सो. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेफर द गिवन इमेज चूज द करेक्ट आन्सर. You have ordered a smartphone on Flipkart last month. Today the smartphone encountered a problem, so you wanted a complaint for these. You required the order details. Select the all option from where you can get the detail. तर या प्रश्नाचं उत्तर आहे B and D. नाइंथ नंबरचं क्वेश्चन आहे, यू वेअर सर्चिंग फॉर कलरिंग बुक्स फॉर फ्रेंड्स यंगर ब्रदर, यू कुड सी दिस कलरिंग बुक अ फ्लिपकार्ट बिफोर परचेसिंग इट. यू वॉन्ट टू शेअर दिस विथ युअर फ्रेंड टू व्ह्यू विच ऑप्शन वूड यू चूज टू शेअर इट. तर सी आन्सर इज करेक्ट, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. आणि लास्ट क्वेश्चन, यू लाईक अ शूज ऑन फ्लिपकार्ट अँड वॉन्ट टू परचेस इट, सो बिफोर परचेसिंग इट यू वॉन्ट टू चेक वेदर दॅट कॅन बी डिलिव्हर्ड टू यू ऑर नॉट. वॉट विल यू चेक? तर याचा आन्सर आहे फर्स्ट, डिलिव्हरी पिनकोड. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं आहे, एंड एक्झाम करूया. त्यानंतर आपण बघूया या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट. फर्स्ट क्वेश्चन, द मोस्ट कॉमन वे टू ॲक्सेस द इंटरनेट इज थ्रू. याचं आन्सर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. फर्स्ट. सेकंड क्वेश्चन, यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन प्रोफेशनल वेब पेज, यू विल बी एबल टू क्रिएट अ वेब पेज बाय युझिंग डॅश डॅश प्रोग्रामिंग लँग्वेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे जावा स्क्रिप्ट. थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ वेब ब्राउझर. याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, गुगल क्रोम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही सेशन कॉम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली सेवन्थ सेशनची. आणि अशा प्रकारे सेवन्थ सेशन पूर्ण झालं आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर एक लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील.
भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये.